दिल्लीतील बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदावर तोडगा निघालेला नाही. अमित शहांसोबत काल शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची जवळपास दीड तास चर्चा झाली. दीड तासाच्या या चर्चेनंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. आज मुंबईमध्ये महायुतीची पुन्हा बैठक होणार आहे. मुंबईतील बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि खाते वाटपावर चर्चा होणार आहे. दिल्लीतील बैठकीनंतर एकनाथ शिंदेनी ही माहिती दिलेली आहे. अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकार स्थापनेवर अमित शहांसोबत चर्चा झाली असं एकनाथ शिंदे म्हणाले. आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल. होईल ना का येऊ नको इकडे. चर्चा आणखी उद्या सुरू आहे त्यामुळे निर्णय अंतिम होईल तेव्हा तुम्हाला कळेल. तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून. उर्वशी, निकाल लागून 6 दिवस झालेत, बैठकांवर बैठका होत आहेत, मात्र अद्यापही निर्णय झालेला नाहीये. आजच्या बैठकीत तरी निर्णय होईल का? काय अधिकचे अपडेट्स? काल सरकार कशा प्रकाराने गठन होणार त्याच्यावरती एक कुठे ना कुठे चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून हे कळून आलं की कसं ते सकारात्मक अशी ती बैठक होती, मात्र आजच्या बैठकीत सगळं फायनल होणार असं समजून येत आहे. दुपारनंतर वर्षा इथे ही बैठक असणार आहे जिथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही बैठकीत असणार आणि इथे मंत्रिमंडळाला घेऊन एक फायनल कॉल घेतला जाणार असं समजून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून काल प्रस्ताव दिलं गेलं जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यासमोर आणि बरोबरच अजित पवार यांच्याकडून पण प्रस्ताव दिलं गेला. आता पुढे नेमकं मंत्रिमंडळात काय होतं आणि यांचा प्रस्ताव स्वीकार होतं की नाही हे आज समजून येणार. अगदी उर्वशी, आज जी महायुतीची बैठक होणार आहे त्यामध्ये कोणकोणते महत्वाचे नेते उपस्थित असतील? काल रात्र जी बैठक झाली, दीड तासाची ही बैठक होती, त्यात आपण बघितलेलं अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच एकनाथ शिंदे यांचे दोन महत्वाचे नेते म्हणजे शंभूराज देसाई आणि उदय सामंत होते आणि अजित पवारांकडून त्यांचे दोन खासदार म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते. आजच्या दुपारच्या बैठकीत आता जे सध्या समजून येते म्हणजे तीन प्रमुख नेते आणि बरोबरच जे एकनाथ शिंदे यांचे दोन नेते आहेत ते म्हणजे उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे तिथे होण्याची शक्यता आहे. हे तिथे उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावरती कोणती मोठी जबाबदारी दिली जाते आहे का ह्याच्यावरती ही चर्चा आज बघायला मिळते. उर्वशी, मगाशी तुम्ही उल्लेख केला की कालच्या या बैठकी दरम्यान काही प्रस्ताव सादर करण्यात आले, नेमकं त्या प्रस्तावांमध्ये काय आहे? मुख्यमंत्री पदासंदर्भातली काही नावं आहेत का आणि जी मंत्रिपद दिली जाणार आहेत त्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? एक जे समजून येत आहे मुख्यमंत्री पदावर निश्चित असावी महायुती, कारण की त्याला घेऊन काल चर्चा झाली, पण आज जी चर्चा मात्र आहे ती मुख्यमंत्री पदाची नव्हे आणि मंत्रिमंडळाला घेऊन चर्चा होणार आहे असं समजून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून 10 पेक्षा जास्त मंत्रिपद हे अमित शहा यांना सांगण्यात आले, म्हणजे मागणी केली गेली त्याची आणि बरोबरच पालकमंत्रीही जास्त म्हणजे देताना पक्षाचं योग्य असं लक्ष ठेवावे हेही मागणी केली गेली आणि मंत्रिपदात पण महत्वाचे खाते म्हणजे नगरविकास म्हणा किंवा गृह म्हणा हेही मागणी केली गेली, पण ह्याच्यातले आता कोणते भाजप स्वतःच्या पोटातून कोणते गृह खाते देते का किंवा भाजप काय आपल्या मित्र पक्षांना खाते देते ह्याच्यावरती लक्ष आहे. अगदी उर्वशी, एवढा वेळ लागतोय, इतका विलंब लागतोय, बैठकांवर बैठका होत आहेत, कुठेतरी नाराजी आहे का या तिन्ही पक्षांमध्ये? नाराजगी नक्कीच थोडीफार दिसून येते आहे, कारण की परवा ज्या प्रकाराने एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली एक स्टेप
आणि त्याच्यानंतर एक उत्साह जो त्यांच्या चेहऱ्यावर होता तो एकदम दिसून नाही आला काल. पण हो, ते सकारात्मक होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यालाही लक्षात घेऊन आपण विचार केला तर दीड तासाची काल जी महत्वाची बैठक होती अमित शहा आणि यांच्या समोर, जे पी नड्डा यांच्या समोर, त्यात सगळं फायनल कॉल असायला हवं होतं. पण अजूनही तिरा सुटला का हा प्रश्न आहे. या बैठकीमध्ये शिंदेंनी गृहमंत्री पदाची सुद्धा मागणी केल्याची माहिती मिळते. तुम्हाला या संदर्भात काय माहिती आहे? आपण बघितलं तर शिवसैनिकांचं म्हणणं आहे की एक स्टेप मागे घेऊन, माघार घेऊन एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली आहे. म्हणून त्यांना महत्वाचे खाते, भारी जे खाते आहेत ते मिळावे. आता गृह खाता ही त्यांची मांग आहे हे सूत्रांकडून समजून येत आहे. पण नेमकं गृह खातं मिळेल का? कारण की आतापर्यंत हे बघितलं गेलं आहे की गृह खातं भाजप जेव्हा असते किंवा हे आहे तर भाजपने कधी गृह खातं आपल्या मित्रपक्षांना दिलं नाही. अशा वेळात आता जेव्हा हे माघार घेतली एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळेल का हा प्रश्न आहे. अगदी. आज जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये दिल्लीमधून कोणी महत्वाचे वरिष्ठ नेते येणार आहेत का? सध्या असं कोणतीही चर्चा नाही आहे. ही एक बैठक राज्य लेवलवर आहे आणि राज्यस्तरावर आहे आणि तिथेच म्हणजे बैठक होणार, तिथेच सगळं बोलणं होणार हे समजून येते. त्याच्यानंतर बहुतेक जी प्रोसिजर आहे गटनेत्याची आणि निरीक्षक जे पाठवता येईल वगैरे आणि त्याला लक्षात घेऊन तो प्रोसेस सुरू होणार. पण आज दुपारनंतरची जी बैठक आहे ती महत्वाची. अगदी धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. रमेश शहासोबत काल दीड तास महायुतीची बैठक झाली आणि आज पुन्हा मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणार आहे अशी माहिती शिंदेंनी दिली आहे.